विठुरायाच्या या सोहळ्यात लाखो भाविक एकत्र होत असतात, म्हणूनच सुरक्षा देखील तितकीच महत्वाची ठरते. भाविकांच्या सुरक्षेसाठी आळंदी ते पंढरपूरपर्यंत पालखी आणि वारकरी पोहोचण्यापूर्वी बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड पोहोचत असतं. हे स्क्वॉड वारीदरम्यान सुरक्षा कशी चोख ठेवतात याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी स्वानंद कुलकर्णी यांनी. माऊलींच्या पालखी तळावर होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता पोलिसांनाही सुरक्षा व्यवस्था चोख ठेवावी लागते आणि यासाठी पोलिसांकडून वेगवेगळी पथकंही ठेवली जातात. तसंच एक पथक आहे ठाण्याच्या BDDSचं पथक, म्हणजेच बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉडचं पथक, जे थेट आळंदीपासून ते पंढरपूरपर्यंत माऊलींची पालखी तळावर येण्याआधी या पालखी तळाचं सर्वेक्षण करते. त्यांचे जे मेटल डिटेक्टर्स आहेत, त्यानंतर आपण जो पाहतो आहे हा ज्वेल आहे. ज्वेल हा लॅब्राडॉर श्रेणीतला कुत्रा आहे आणि तो पूर्ण पालखी तळाचं जे आहे ते सर्वेक्षण करतो आणि कुठं काही संशयास्पद वस्तू आढळली आहे का हे पाहतो. त्यामुळे अशा पद्धतीनं थेट आळंदीपासून ते पंढरपूरपर्यंत हे बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड जे असतं ते पालखी तळाची सुरक्षा व्यवस्था बघत असतं. आपल्याबरोबर आहेत BDS पथकाचे API ठाकरे. ठाकरे सर, मला सांगा की एकूणच पालखी येण्याच्या आधी किती वेळ तुमचं काम सुरू होतं आणि तुमच्या पथकामध्ये किती माणसं आहेत? आमच्या पथकामध्ये 9 लोक आहेत आणि आम्ही साधारण पालखी येण्याच्या आधी 1-4-5 तास आधी तयारी करतो. त्यासाठी योग्य तो बंदोबस्त आजूबाजूला असतो. आमच्याकडं इक्विपमेंट आहेत, तसे डॉग आहे, हा स्निपर डॉग आहे. हा स्निपर डॉग काही जर एक्सप्लोजिव्ह असले तर तो सांगतो, इंडिकेट करतो. त्याच्याप्रमाणे आमच्याकडं इक्विपमेंट आहेत, ते पण सांगतात, इंडिकेट करतात की या ठिकाणी काहीतरी आहे. त्यावरून दुसरा संशयास्पद काही असल्या वस्तू त्याही आम्ही चेक करत असतो आणि हा भाग सुरक्षित ठेवत असतो. आपल्याबरोबर या पथकातील शिंदे आहेत. शिंदे, मला सांगा की ज्वेल जो आहे हा लॅब्राडॉर श्रेणीतला कुत्रा आहे, तर कशा पद्धतीने ज्वेल काम करतो आणि स्निफर डॉग असल्यामुळे निश्चितच त्याची एकूण संशयास्पद वस्तू शोधण्याची जी एक त्याला ट्रेनिंग मिळालेलं आहे ते कशा पद्धतीने दिलं जातं? सर, त्याला आम्हाला पुणे येथे शिवाजीनगर येथे ट्रेनिंग सेंटर आहे पुण्याचं. 18 महिन्याचा पपी आहे तो, म्हणजे यंग आहे. त्यामुळे आम्ही त्याच्यापण आत्तापर्यंत भरपूर ठिकाणी थ्रेट कॉल केलेले आहेत आणि अनुभव चांगला आहे. त्यामुळे त्याचं इंडिकेशन चांगलं देतो आत्तापर्यंत. आणि आम्ही जास्तीत जास्त लवकर ह्यासाठी निघतो की ह्याला जास्तीत जास्त रेस्ट पण मिळावा आणि ह्याच्याकडून जास्तीत जास्त काम पण करून घेण्यात आहे. ह्या 20 मिनटं जास्तीत जास्त हा काम करू शकतो, त्यामुळे त्याला 5 मिनटं आम्ही रेस्ट देऊन सुद्धा पुन्हा काम करण्याची तयारी करतो. एकूणच म्हणजे पालखी सोहळा हा अनेक लोकांसाठी भावनिक सोहळा असतो. अशा वेळी कुठल्याही पद्धतीचा व्यत्यय या पालखी सोहळ्यात येऊ नये, कुठल्याही पद्धतीची संशयास्पद वस्तू इथं आढळून लोकांना त्रास होऊ नये आणि माऊलींच्या पालखीलाही त्रास होऊ नये म्हणून हे BDSचं पथक रात्रंदिवस काम करत असतं. ज्वेल माझ्यावर फारसा प्रसन्न नाही आहे म्हणून तो भुंकतो आहे, पण तुम्हीही सांभाळून राहा. तुमच्याकडे कुठलीही संशयास्पद वस्तू जर आढळली तर हा जो ज्वेल आहे हा तुम्हाला सोडणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित पवारसह स्वानंद कुलकर्णी, झी मीडिया, नातेपुते. झी 24 तास, एक पाऊल पुढे.